नमस्कार मैत्रिणींनो, ज्या घरात देवघर नाही असे घर मिळणे दुर्मिळच, पण वास्तुशास्त्रानुसार घरातील देवघर कसे असावे हा एक प्रश्नच असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरात देवघर नक्कीच असते आणि आपण सकाळ संध्याकाळ देवांची पूजा अर्चना करतच असतो, ज्याने की देवांची कृपा आपल्यावर व आपल्या पूर्ण घरावर तसेच आपल्या पूर्ण परिवारावर होऊ शकेल आणि आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल व आपल्याला सुख समृद्धी लाभेल ही सगळ्यांची इच्छा असते. यामागे त्याची श्रद्धा असते, म्हणूनच आपण भक्तिभावाने देवांची पूजा करत असतो. पण मैत्रिणींनो, जर तुमचे देवघर चुकीचे असेल किंवा चुकीच्या दिशेला ठेवलेले असेल, तर तुम्ही कितीही भक्तिभावाने किंवा श्रद्धेने देवांची पूजा करा, देव तुम्हाला कधीही प्रसन्न होणार नाही. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवांची किंवा देवघराची योग्य दिशा कोणती असावी हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तसेच किचनमध्ये देवघर योग्य की अयोग्य याबद्दलही तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, देवघर नेहमी ईशान्य दिशेला स्थापन करावे. तर तुम्ही म्हणाल ईशान्य दिशा कोणती, तर पूर्व आणि उत्तर यांच्यामधली दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय. ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा मानली जाते आणि महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे असावे, म्हणजेच देवांचे तोंड पश्चिमेकडे असायला हवे. आणि फ्रेंड्स, मला खास करून एक सांगावसे वाटते की आपल्याला जास्त करून किचनमध्येच देवघर बघायस मिळते, जे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य आहे. कारण किचनमध्ये उपयोगात येणाऱ्या वस्तू जसे की गॅस, तेल, तिखट, इतर बऱ्याच वस्तू मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येतात, म्हणून मंगळ ग्रहाचा प्रभाव स्वयंपाकघरावर राहतो. आणि काही ठिकाणी किचनमध्ये तर मांसाहाराचे प्रमाण जास्त असते. मंगळ हा ग्रह तीक्ष्ण म्हणजेच तापट स्वभावाचा ग्रह आहे, त्यामुळे किचनमधील शांतता, सात्विकता, शुद्धता कमी होते. त्यामुळे किचनमध्ये म्हणावे तसे धार्मिक वातावरण लाभत नाही, कारण ईश्वर हा भक्तीचा आणि सुगंधाचा भुकेला आहे. आग्नेय दिशेचे म्हणजेच किचनचे स्वामित्व शुक्राकडे असते व ईशान्य दिशेचे म्हणजेच देवघराचे स्वामित्व गुरुकडे असते व हे दोघेही ग्रह परस्पर विरोधी आहेत. एक भौतिक सुखाचा कारक तर दुसरा आध्यात्मिक म्हणजेच संन्याशी वृत्तीचा. त्यामुळे देवघराला जसे वातावरण लाभावे अशा वातावरणाची निर्मिती होतच नाही. त्यामुळे देवघरासाठी सर्वोत्तम स्थान म्हणजे घराचा ईशान्य भाग, कारण ईशान्य दिशा ही ईश्वराची दिशा मानली आहे. म्हणून ईशान्येला जर आपल्याकडे जागा नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशेला देवघर बनवता येते, कारण ही दिशा पूजा करण्यासाठी योग्य आहे. म्हणून फ्रेंड्स, आपण देवघर बनवत असाल किंवा आपल्याकडे देवघराची जागा असेल तर जास्त करून ईशान्य जागाच हवी. नसली तर तुम्ही उत्तर आणि पूर्वेला देवघर बनवले तरी चालेल. तर असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा. तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. धन्यवाद.